सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्हे माघार घेण्याबाबत लोकसहभाग लोक पुढाकार यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मिरज तालुक्यातील बोलवाड येथे सामाजिक कार्यकर्ते सचिन मधुकर कांबळे यांच्यावर दूषित भावनेने खोटे गुन्हे दाखल करून सामाजिक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करणाऱ्या प्रवृत्तीचा आणि कायद्याच्या चुकीचा व सोयीस्कर वापर करणाऱ्या लोकशाही संविधान विरोधी प्रकृतीचा निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात जर खोटे गुन्हे मागे घेतले नाही तर 15 दिवसानंतर विविध सामाजिक संघटना तीव्र आंदोलन करतील. मिरज तालुक्यातील सर्वच घटकातील लोक या ठिकाणी, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी सचिन कांबळे यांच्या समर्थनार्थ उतरलेले आहेत. मी नानासाहेब वाघमारे या ठिकाणी या निदर्शनाचं नेतृत्व करतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये जर सचिन कांबळेचे जर नाही त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले आणि त्यांची तडीपारीची ऑर्डर जर नाही कॅन्सल केली तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही उग्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या सांगली शहरामध्ये मिरज शहरामध्ये करणार आहे आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल आणि आम्ही सामाजिक स्तरावरती ज्या ज्या लोकांच्यावरती अन्याय अत्याचार होईल त्या सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी रस्त्यावरची लढाई लढणारच आहोत. या सर्व मागण्या आमच्या तुमच्यासारख्या मीडियांच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत व या लोकांच्यापर्यंत आम्ही जनआंदोलनाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून जे आंदोलन सुरू केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी असलेल्या सुज्ञाचा प्रशासन आणि सुज्ञाचे जे आमचे मीडिया आहेत, कारण मीडिया हा लोकशाहीचा तिसरा खांब म्हणला जातो, याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं न्याय व्यवस्था निर्माण होऊ शकते, तर तुम्ही सर्वांनी आम्हाला अशा पद्धतीनं न्याय देण्यासाठी आमच्या पाठीशी राहावं आणि सचिन कांबळेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा कायमस्वरूपी चालूच राहणार एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय.